पवर एलेक्षन सेंटर नली सिंधनूर विधानसभा क्षेत्र चुनाव पूर्व समीक्षे नड़ीता है कॉल माड़ी ओट माड़ी अभियान के उत्तम रेस्पॉन्स लभ्य आता है सिंधनूर विधानसभा क्षेत्र मतदार बेगे वे करता पवर टीवी के 12 गंटे तनक सिंधनूर क्षेत्र मतदार करबू मध्यान गंटे के सिंधनूर क्षेत्र फलितांश प्रकट आगते कॉल माड़ी ओट माड़ी अभियान के भर्जरी रेस्पॉन्स लभ्य आता है बेगे वे पवर टीवी के करे महापूरवे हरिदु बर्ता है भत्तद नाडु तुंगभद्रा अच्चुकट्टु प्रदेश अति हेच्चु व्याप्ति होंदिरुवंत क्षेत्र ई सिंधनूरु क्षेत्र आगिदे ई बारियू कूड गेद्दु बीक्तारा जेडीएस एमएलए अन्नुवंत कुतूहल इदे इन्नु पवर टीवी एलेक्षन सेंटर निंद नेरवागि जॉयिन आग्ता इद्दारे नम्म कलीग राघव राघव गमनिसबहुदु सिंधनूरु मतक्षेत्र मतदाररु करेयन्न माडुव मूलक तम्म फ्रीडम आपल कल्तु गिडगळ नर्सरी माडिद्दीरा हागाद्रे निम्म गिडगळन्न ओंदु कोटिगू हेच्चु फ्रीडम आप बळकेदारिगे यावुदे खर्चिल्लदे माराट माडि आय्के बहुत कुतूहल जे डी एस एम एल तम स्थान भद्रपड़कार सिंधनूर एलेक्षन ट्रेंड वेल लीना रायचूर अंत तक नमेंगे बिसल नाड़ अंत प्रिफिक्स बिसल नाड़ रायचूर अंत ना हेल्ता अदरलू चुनाव का जास्ती आगिरोद्रिंद बेगे इन्नू जास्ती अंत हेळबहुदु अदरलू रायचूर जिले सिंधनूर विधानसभा क्षेत्र प्रमुख विधानसभा क्षेत्र तुंगभद्रा अच्चुकट्टु प्रदेश अति हेच्चु व्याप्तिया आवरिसिरोदु कूड सिंधनूर तालूकिनल्लि भत्तद नाडु अंत कूड करीतेवे भत्त इल्लि प्रमुख व्यवसाय आदरे याके ईग राजकीय विचारवागि याके जिद्दाजिद्दिनिंद वातावरण कूडिदे अंत हेळ्ता इद्दीवि अंत हेळिद्रे तीव्रवादंत पैपोटि इदे पक्षगळल्लि टिकेट आकांक्षिगळु जास्ति आगिद्दारे हाली शासक जे डी एस वेंकटराव नाडगौड ईगागले तम्म बिरुसिन प्रचार नडेसता इद्दारे ओंदु कडे पंचरत्न रथयात्रे अवरिगे शक्तियन्न कोड्ता इदे जनमन्ननेन गळिसिकोळ्ळुव निट्टिनल्लि अनुकूल आग्ता इदे इदर जोतेगे नावु सुम्मने इद्दरे साकागुत्त नावु नम्म अधिपत्यवन्न तोरिसबेकु अंत हेळि अन्य पक्षद टिकेट आकांक्षिगळु कूड बहळ त्वरितगतियल्लि पैपोटि नडेसता इद्दारे अदरल्लि कांग्रेस्न हिरिय मुखंड करियप्प अवरु पैपोटियल्लिद्दारे बसनगौड बादरली अवरिद्दारे हंपनगौड बादरली अवरिद्दारे अवर माजी शासकरु ಹೀಗಾಗಿ ಒಂದು ರೀತಿಯಾದಂತ ಪೈಪೋಟಿ ಜಿದ್ದಾಜಿದ್ದು ಆಮೇಲೆ ಈ ಗದ್ದುಗೆಗೆ ಗುದ್ದಾಟ ಅನ್ನುವ ಪದಪ್ರಯೋಗಗಳನ್ನು ಮಾಮೂಲಿ ಅನ್ನುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಾವೆ ಹಾಗಾಗಿ ಅಲ್ಲಿಯ ಸಿಂಧನೂರು ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ಮತದಾರರು ಕೂಡ ಯಾರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವ ಒಂದು ಜಿಜ್ಞಾಸೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂತೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಇನ್ನು ಕುರುಬರ ಮತದಾರ ಆಗಿರಬಹುದು ಇನ್ನು ಅನ್ಯ ಭಾಷಿಕರಾಗಿರಬಹುದು ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದ ಮತದಾರರು ಲಿಂಗಾಯತ ವೋಟರ್ಸ್ ಇರಬಹುದು ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರನ್ನ ಹಾಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸೆಳೆಯಬೇಕು ಅನ್ನುವ ಲೆಕ್ಕಾಚಾರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಜಾತಿ ಸಮುದಾಯದ ಕಡೆ ಗಮನ ಹಾಕಬೇಕಾಗಿದೆ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಟಿಕೆಟ್ ಪೈಪೋಟಿ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಜೆಡಿಎಸ್ ಗೆ ಲಾಭ ಆಗಬಹುದಾ ಅನ್ನುವ ಒಂದು ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಲ್ಲಿ ಈ ಟಿಕೆಟ್ ಫೈಟ್ ಜೋರಾಗಿದೆ ಇನ್ನು ಬಿಜೆಪಿ ಇಂದ ಮಾಜಿ ಸಂಸದ ವಿರುಪಾಕ್ಷಪ್ಪ ಅವರು ಕೂಡ ಟಿಕೆಟ್ ಆಕಾಂಕ್ಷಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ತಮ್ಮದೇ ಆದಂತ ಸಿದ್ಧತೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಲ್ಲಿ ಕರಿಯಪ್ಪ ಅವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಏನಾದರೂ ಸಿಗದೆ ಹೋದ್ರೆ ಬಿಜೆಪಿಗೆ ಹೋಗಬೇಕಾ ಕಮಲವನ್ನ ಹಿಡಿಬೇಕಾ ಅಥವಾ ಪಕ್ಷೇತರರಾಗಿ ಕಣಕ್ಕಿಳಿಬೇಕಾ ಅನ್ನುವ ಚಿಂತನೆಗಳು ಕೂಡ ಇದ್ದಾವೆ ಹಾಗಾಗಿ ಅಲ್ಲಿಯ ಜನರಲ್ಲಿ ಒಂದು ಗೊಂದಲ ಕೂಡ ಮೂಡಿದೆ ಯಾರನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಆದರೂ ಕೂಡ ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ಮತದಾರರು ಅಳೆದು ತೂಗಿ ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಈಗಾಗಲೇ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಪವರ್ ಟಿವಿಯ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ಸ್ ಎಲ್ಲ ಮತದಾರರ ಕರೆಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಹಾಗಾಗಿ ಭತ್ತದ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಈ ಬಾರಿ ಯಾರು ಅಲ್ಲಿ ತಳ ಊರ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ವೆಂಕಟರಾವ್ ನಾಡಗೌಡ ಅವರೇ ಗೆಲುವಿನ ಹಾದಿಯನ್ನ ಹಿಡಿತಾರಾ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ತ್ರಿಕೋನ ಸ್ಪರ್ಧೆ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಮಾಮೂಲಾಗಿದೆ ಜಿದ್ದಾಜಿದ್ದಿನ ಕಣವಾಗಿದೆ ಓನ್ಲಿ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಟಿಕೆಟ್ ಫೈಟ್ ಆಕಾಂಕ್ಷಿಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಈ ಜಿದ್ದಾಜಿದ್ದಿನ ಫೈಟ್ ಒಂದು ಹೋರಾಟ ಒಂದು ದೊಡ್ಡ ತೀವ್ರ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಅತಿಶಯೋಕ್ತಿ ಆಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿನ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ರಾಘವ್ ಫ್ರೀಡಮ್ ಆಪಲ್ ಕಲ್ತು ಗಿಡಗಳ ನರ್ಸರಿ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಹಾಗಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಗಿಡಗಳನ್ನ 1 ಕೋಟಿಗೂ ಹೆಚ್ಚು ಫ್ರೀಡಮ್ ಆಪ್ ಬಳಕೆದಾರರಿಗೆ ಯಾವುದೇ ಖರ್ಚಿಲ್ಲದೆ ಮಾರಾಟ ಮಾಡಿ